गुड मॉर्निंग, मी मनाली, न्यूज 18 लोकमत मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आताच्या या क्षणाच्या सगळ्या महत्त्वाच्या बातम्या आपण या बुलेटिन मध्ये पाहणार आहोत आणि बुलेटिनची सुरुवात एका ब्रेकिंग बातमीनं करणार आहोत. आणि अर्थातच ही एक दिलासादायक बातमी आहे कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यासाठी, कारण कर्नाटकमधील अलमट्टी धरणातून पुन्हा विसर्ग वाढलेला आहे. 180,000 क्युसेक वेगानं आधी विसर्ग होत होता आणि आता हा वेग 2,20,000 क्युसेकवर नेण्यात आलेला आहे. आणि त्यामुळे कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील नद्यांची पाणी पातळी कमी होण्यास मदत होणार आहे. तर पंचगंगा नदीची पाणी पातळी 37 फुटांवर पोहोचलेली असून जिल्ह्यातील 78 बंधारे आतापर्यंत पाण्याखाली गेलेत. तर राधानगरी धरणातून पंचगंगा नदीमध्ये 7,000 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तर आत्ताची आपण ब्रेकिंग बातमी पाहतोय कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यासाठी एक आनंददायी बातमी म्हणजे कर्नाटकमधील अलमट्टी धरणातून पुन्हा विसर्ग वाढवण्यात आलेला आहे. आपण थेट बोलूयात, आमचे प्रतिनिधी संदीप राजगुळकर आपल्यासोबत आहेत, संदीपकडे आपण जाणार आहोत. संदीप, गुड मॉर्निंग. आणि आत्ता जसं मी म्हणाले की कोल्हापूरवासियांसाठी आणि सांगलीकरांसाठी नक्कीच ही एक दिलासादायक बातमी म्हणावी लागेल. एकतर कोल्हापूर जिल्ह्यातले 78 बंधारे पाण्याखाली गेलेले आहेत. गेल्या काही दिवसांपासून पाण्याचा जो पावसाचा जो एक जोर होता तो तिथं चांगला होता आणि त्यामुळे पाणी पातळीत वाढ झालेली कळत आहे. खरं तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पहिल्यांदा एक सांगावी लागेल मनाली प्रेक्षकांसाठी, ती म्हणजे सकाळी 7 वाजल्यापासून 10:30 वाजेपर्यंत 3.5 तासांचा रेड अलर्ट दिलेला आहे कोल्हापूर आणि सांगली या दोन्ही जिल्ह्यांसाठी. IMD हा रेड अलर्ट दिलेला आहे. मुसळधार असा पाऊस कोल्हापूर आणि सांगली या दोन्ही जिल्ह्यांमध्ये कोसळू शकतो असा हा अलर्ट आहे. त्यानंतरची दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अलमट्टी धरणाबाबतची, कारण आपल्याला माहीत आहे कृष्णा, कोयना, पंचगंगा आणि इतर ज्या नद्या आहेत कोल्हापूर आणि सांगली, सातारा या सगळ्या जिल्ह्यातल्या, त्या सगळ्या नद्यांचं पाणी जे असतं ते अलमट्टी धरणात जात असतं. अलमट्टी धरणातला जो विसर्ग होता तो पहाटेपर्यंत 1,80,000 क्युसेक इतका होता. मात्र काही वेळापूर्वी म्हणजे 1 तासाभरापूर्वी हा विसर्ग जो आहे तो आता 2,20,000 पर्यंत वाढवण्यात आलेला आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे पंचगंगा नदीमध्ये राधानगरी धरणातून सध्या 7,000 पाण्याचा विसर्ग सुरू आहे. राधानगरी धरणाचे 4 दरवाजे जे आहेत ते सध्या उघडलेले आहेत. वारणा धरणामधून म्हणजे वारणा चांदोली धरणामधून 15,000 इतका विसर्ग चालू आहे आणि कोयनेमधून जो आहे तो जवळपास 55,000 क्युसेक इतका विसर्ग आहे. त्यामुळे पंचगंगा, कृष्णा, कोयना या तिन्ही नद्यांच्या पातळीमध्ये वाढ होत असतानाच अलमट्टीनं हा एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे कर्नाटक राज्य प्रशासनानं असं म्हणता येईल. कारण तिथला जर विसर्ग वाढला तर जे बॅकवॉटर येतं म्हणजे अगदी शिरोरपासून राधानगरीपर्यंत किंवा तिकडे कराडपर्यंत कृष्णा कोयनेचं जे बॅकवॉटर येतं ते बॅकवॉटर येण्याचं टळू शकतं, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. आता महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्या म्हणजे मार्ग. कोल्हापूर आणि सांगली या दोन्ही सांगली जिल्ह्यातले बहुतांशी मार्ग अजूनही सुरू आहेत. मात्र कोल्हापूर जिल्ह्यातला जर विचार करता केला तर जवळपास 30 हून अधिक मार्ग बंद झाले आहेत. त्यामध्ये गडिंग्लज, चंदगड आहे, आजरा, बेळगाव हे राज्यमार्ग आहेत. घटप्रभा, हिरण्यकेशी, ताम्रपर्णी या नद्यांचं पाणी जे आहे ते रस्त्यावर आलेलं आहे. आतापर्यंत 78 बंधारे पाण्याखाली गेले आहेत मनाली. काल सकाळी 7 वाजता 26 बंधारे पाण्याखाली गेली होती आणि आत्ता जी संख्या आहे ती 78 आहे. म्हणजे आपण फक्त विचार करू शकतो किती मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडतोय. तिलारी, आंबा, गगनबावडा या भागामध्ये गेल्या 48 तासात अतिवृष्टी झाली आहे आणि आजचा दिवस महत्त्वाचा असणार आहे. कारण पंचगंगा नदी ही फक्त 37 फुटांवर आहे. 39 ही इशारा पातळी आहे आणि धोक्याची जी पातळी आहे ती 43 फूट आहे. जर 2 फूट पाणी वाढलं तर नक्कीच सखल भागामध्ये पाणी घुसू शकतं. पूरबाधित जी गाव आहे त्या गावामध्ये देखील पाणी घुसू शकतं. 10 दिवसांपूर्वी ज्याप्रमाणे चिखली, आंबेवाडी आणि शिरोळ तालुक्यातल्या गावांनी स्थलांतर केलं होतं तसंच स्थलांतर करण्याची वेळ कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातल्या अनेक गावांवर पुन्हा एकदा येऊ शकते असं म्हणता येईल. मनाली, अगदी बरोबर आहे संदीप. आणि जसं आता तुम्ही सांगितलं की आज रेड अलर्ट सुद्धा तिथं जारी करण्यात आलेला आहे आणि काही गावांचा कालपर्यंत संपर्क देखील तुटलेला होता, तर त्या गावांशी आता संपर्क होऊ शकतोय का आणि प्रशासनानं आणखी काही खबरदारी घेतली आहे का? खरं तर पूर येणार ही परिस्थिती लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनानं मनाली NDRFच्या 4 तुकड्या बोलवल्या होत्या. त्यापैकी 2 तुकड्या ज्या आहेत त्या शिरोळ तालुक्यामध्ये तैनात आहेत आणि 2 तुकड्या आहेत ते कोल्हापूरजवळची जी पूरबाधित गावं आहेत, मग चिखली, आंबेवाडी जी गावं आहेत त्या गावांमध्ये तैनात आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बंधारे पाण्याखाली गेल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जवळपास 12 नद्या वाहतात जिल्ह्यामधून आणि अनेक जिल्ह्या अनेक नद्यांवर बंधारे आहेत जे वाहतुकीसाठी वापरले जात नाहीत. खरं तर ते पाणी अडवण्यासाठी असतात, मात्र त्यांचा वाहतुकीसाठी बहुतांशी वापर केला जातो. ते सगळे बंधारे पाण्याखाली गेल्यामुळे गावांचा अंशतः संपर्क तुटलेला आहे.
पूर्णपणे संपर्क तुटली, गाव 7 ते 8 आहेत फक्त जिल्ह्यामध्ये, मात्र शेकडो गावांचा अंशतः संपर्क तुटलेला आहे। पर्यायी मार्गाने त्या ठिकाणची वाहतूक सुरू आहे, मात्र जिल्हा प्रशासनाने नदीकाठच्या सगळ्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे, कारण पाणी कधीही वाढू शकतं असं लक्षात घेऊन शहरातला काही भाग असेल किंवा जिल्ह्यातली ज्या जी काही नदीकाठची जी सगळी गावं आहेत, मग त्यात शेतकरी देखील आहेत, शेतामध्ये जाताना नदी नाले पाहूनच त्या भागात जावं असं देखील जिल्हा प्रशासनानं सांगितलं आहे। त्यामुळे रेड अलर्ट हवामान खात्याने एकीकडे दिला आहे, मात्र दुसरीकडे जिल्हा प्रशासनानं संपूर्ण जिल्ह्याला सतर्कतेचा इशारा देखील दिला आहे। मनाली धन्यवाद संदीप या सविस्तर माहितीसाठी आणि तिथल्या सगळ्या अपडेट्स घडामोडी जाणून घेत राहणार आहोत, तुर्तास धन्यवाद। त्याचबरोबर कोयनेची पाणी पातळीचा वाढल्यामुळेच विसर्ग वाढल्यामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत सुद्धा वाढ झाली आहे आणि म्हणूनच तिथल्या नागरिकांना स्थलांतरित करण्यात आलेलं आहे। सुरक्षेचा उपाय म्हणून महापालिकेनं पूरपट्ट्यातील नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्याच्या सूचना प्रशासनाकडून केल्या आहेत। तर आयुक्त नितीन कापडणीस यांनी सूर्यवंशी प्लॉटला भेट देत नागरिकांना स्थलांतरित होणे आवाहन केलेलं आहे। तर यानुसार सांगलीच्या पूरपट्ट्यातून कुटुंबांनी सुरक्षित स्थळी स्थलांतर सुरू केलेलं असून मागील वर्षीप्रमाणे नुकसान टाळण्यासाठी सूर्यवंशी प्लॉटमधील कुटुंब स्थलांतरित झालेली आहेत। कृष्णा नदीची पाणी पातळी वाढण्याची शक्यता असल्यामुळे पाणी वाढण्याची कोणी वाट न पाहता सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित व्हा किंवा महापालिकेनं केलेल्या तात्पुरत्या निवारा केंद्रात दाखल व्हावा असं आवाहन मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांनी केलंय। त्याचबरोबर